निप्पाणीत काँग्रेस सरकारच्या गॅरंटी योजनेचा लाभार्थींचा मेळावा उत्साहात संपन्न मेळाव्यासाठी महिलांची मोठी उपस्थिती. काँग्रेस सरकार हे सर्वसामान्य नागरिकांचे हित जोपासणारे सरकार असून गेल्या 6 महिन्यांपासून सरकारच्या 5 गॅरंटी योजना जनमानसामध्ये देऊन सिद्धरामय्या सरकारने महिलांना आर्थिक सबलीकरण केले आहे. सामान्य माणूस केंद्रबिंदू म्हणून जनहिताच्या योजना राबवलेल्या आहेत, असे प्रतिपादन कर्नाटक राज्य सार्वजनिक बांधकाम मंत्री व बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केले. ते निप्पाणी येथे राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन येथे काँग्रेस सरकारने राबवलेल्या 5 गॅरंटी योजनांचा लाभार्थींना मार्गदर्शन करताना अध्यक्षस्थानावरून बोलत होते. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोपाला पाणी घालून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आले. स्वागत निप्पाणीचे तहसीलदार MN बिळीगार यांनी केले, तर प्रास्ताविक बेळगाव जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केले. पुढे बोलताना जारकीहोळी म्हणाले, काँग्रेस सरकारने महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी अन्य भाग्य योजना, गृहलक्ष्मी योजना, गृहज्योती योजना, महिला शक्ती योजना, युवा निधी यासारख्या योजना राबवून नागरिकांची आर्थिक विकास साधण्याचे काम केलेले आहे. काँग्रेस सरकारचा देशाच्या विकासामध्ये खूप महत्त्वाचे योगदान असून शाळा, कॉलेज, महाविद्यालय, तंत्रज्ञानामध्ये देखील वैज्ञानिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून महत्त्वपूर्ण योगदान दिले असल्याचे सांगितले. माजी आमदार काकासाहेब पाटील, माजी ऊर्जा मंत्री वीरकुमार पाटील, चिकोडी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, सुप्रिया पाटील, राजेंद्र वड्डर, सुमित्रा उगडे आदींनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करून सरकारच्या योजनेसंदर्भात माहिती देऊन विवेचन केले. यावेळी या कार्यक्रमास पंकज पाटील, राजेश कदम, अण्णासाहेब हावले, रोहन साळवे, वर्षा चव्हाण, निकू पाटील, बसवराज पाटील, संदीप चावरेकर यांच्यासह शासकीय अधिकारी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.